या शुभ मुहूर्तावरती दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। म्हणजे करोनाचं सावट संपूर्ण किंवा महाराष्ट्राने तर संपूर्ण देशभरात जगभरात जे पसरलेलं आहे त्यामुळं वाईट वाटतं की हे रूढी परंपरा जे सण साजरे करतो साजरे करते एक जो जिव्हाळा असतो ह्या सणाच्या माध्यमातून प्रत्येक बाई पाहुणे असतील मित्रमंडळी असतील हे एकत्र येतात। आज ते पण ह्या करोनाने आपल्याकडनं हिसकून घेतलं आहे। लस निघल किंवा नाही निघल मला माहीत नाही पण एकच आज आई भवानीच्या चरणी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की कुठंतरी हे थांबलं पाहिजे। वाईट वाटतं काल ज्याला भेटलो तो दुसऱ्या एक दोन दिवसात नसतो। अनेक कुटुंबातल्या लोकांना या वेदनेला सामोरे जावं लागतं। काय सांगू असे जसं प्रत्येकावरती असे जे क्षण आले त्यात मी काय अपवाद नाही आणि एवढं म्हणजे कळतच नाही म्हणजे बुद्धी काम करायची बंद झाली म्हणजे खरं पण वाटत नाही की काल जो होता तो आज नाही आहे। फक्त एवढंच मी सांगेन की आपण प्रत्येकाने खूप खूप आपली काळजी घ्या आणि त्याचबरोबर जे संपूर्ण खासदार असतील सगळं संपूर्ण कुठलेही म्हणजे पक्षविरोधी सगळे खासदारांची किंवा आमदारांची जे तुम्ही देशभरातल्या त्यांचे संपूर्ण जे तुम्ही 2 वर्षाचे खासदार निधी आमदार निधी जो तुम्ही तुमच्याकडे वर्ग करून घेतला आहे लोक आम्हाला विचारतात की आणि आम्हाला विचारण्यापेक्षा मी आता मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी आणि एक लोकप्रतिनिधी सोडून द्या पण एक सामान्य माणूस या नात्याने मलासुद्धा प्रश्न पडतो की आज हे जे संपूर्ण पैसे जे कित्येक आता मला काय माझ्या मला माहीत नाही पण किती म्हणजे करोड किती पैसे म्हणजे ते अगणित पैसे आहेत हे एवढे सगळे तुम्ही गोठवून घेतल्यानंतर आणि हे संपूर्ण आपण सांगताय केंद्र शासन असेल राज्य शासन असेल महाराष्ट्रापुरतं मर्यादित मी बोलत नाही कुठल्या ज्या ज्या राज्यातलं हे नेमके काय करतात पैसे गेले कुठं आणि का नाही कारण दिवस रात्र आता एकच फक्त एक अजेंडा राहिला आहे। सकाळी जेवढं अल्प ह्याच्यात झोप लागते त्यात परत फोन वाजतो आणि प्रत्येकजण एकच विचारतो की आम्हाला एक बेड पाहिजे ते ऑक्सिजन ते व्हेंटिलेटर पण एवढे पैसे हे तुम्ही गोठवून घेतले ते गेले कुठे का आज गोरगरिबांना का त्या सुविधा मिळत नाही का तुम्ही ह्याच्यापासून म्हणजे ह्याचं उत्तर तर केंद्र शासन आणि प्रत्येक राज्य शासनाने देणं गरजेचं आहे आणि लोकांनी जाब विचारणं गरजेचं आहे। अहो गरीब लोक जे झोपडपट्टीत राहतात ते म्हणतात मला येऊन भेटतात काय करायचं म्हणलं आम्ही मी त्यांना जाऊन भेटतो ते मला म्हणतात काय नाही काय झालं आम्ही आपलं अंत्यसंस्कारची विधीची तयारी करतो। अहो इथं सगळ्यात मोठी शोकांतिक आहे थोडी लाज जर असती या संपूर्ण राज्यकर्त्यांना त्याचं उत्तर दिलं पाहिजे कुठून पैसे आणणार का तरतूद केली का
एवढे लोक मारतात, कोणाला काय पडले, कुठून 4-5 लाख रुपये ते देणार, जे संपूर्ण म्हणजे बिलो BPL बिलो पॉवर्टी लाईन त्याच्यात जे राहतात त्यांनी काय करावं, एवढंच सांगतो. देवी ह्या सगळ्या राज्यकर्त्यांना फक्त जरा बुद्धी द्या. सांगा त्यांना, ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय त्या लोकांना फक्त त्यांची काळजी. अजून काय बोलू, संताप येतो, काय करणार, काय करू शकतात, काय अपेक्षा करायची. तुम्हाला मतदान करतात लोकांना एवढी माफिक अपेक्षा नाही करायची की आपण तुमच्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला पात्र जर राहिलं नाही तर तुम्हाला त्या पदावर राहायची तुमची लायकी पण नाही. काय बोलू मी, हे जसं त्यांना लागू होतं तसं मला लागू होतं, कधी कधी मला असं वाटतं, कधी कधी नेहमीच वाटतं, काय करतोय काय मी. आज कोणी मला गाडी थांबवली आणि गाडी थांबवली म्हणण्यापेक्षा हे येतो ते मला विचारत काय करू, उत्तर काय देऊ, काय देऊ काय उत्तर मला सांगा. तुम्ही सगळं कलेक्टरांच्या हे आणि ते प्रशासनाच्या हाती सगळं दिलं, पण त्या त्या ह्याच्यातले तुम्ही निदान थोडंसं आमचा अभिप्राय तरी घ्या की बाबा इथं आम्हाला माहिती आहे ना, म्हणजे हे सेंट्रलायझेशन झालं ह्यांच्याकडे काय, तुम्ही कसं राबवणार तुमचं हे संपूर्ण करोनाच्या संपूर्ण या पार्श्वभूमी तुम्ही राबवणार कसं संपूर्ण यंत्रणा, आम्हाला माहिती आहे ना, ह्याला माहीत आहे त्याला माहीत आहे त्याला माहीत आहे की त्यांच्या त्यांच्या आपापल्या ह्याच्यात गावात किंवा काय चाललं आहे हे पाठवणार. रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं काय संबंध आहे, हा पैशाचा खेळ चालला आहे फक्त नुसतं सांगतो. कुठं जायचं पैसे ते तपासले पाहिजे. मी म्हणतो जाऊन दे, घ्यायचे ते घ्या. लोक दररोज जे मृत्युमुखी जातात ते जबाबदार कोण का. अशीच जर परिस्थिती तुमच्या कुटुंबावरती आली ह्या लोकप्रतिनिधींच्या काय करा, कोणाच्याही ह्याच्यावरती ही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये अशी देवीचरणी मी प्रार्थना करतो. पण मग काय उगीच मला कळत नाही, त्यांना काय कळत नाही त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा आणि मेडिकलचा काय संबंध आहे. प्रांत असतील हे ते असतील झाले, कलेक्टर कलेक्टरचा काय संबंध आहे, नॉड्यूल म्हणून किंवा जे काय असेल ते एक मध्ये तुम्ही डॉक्टरांना घ्या, फिजिशियन्सचे तुम्ही ज्याची प्रॅक्टिस. आता एक फिजिशियन आता सातारचंच मी सांगतो आपल्याला, ते म्हणले की आम्हाला शास्त्रीने सांगितले की 80,000 काय किती 80,000 म्हणजे कोण आहे करा ना 2.5-3 लाख ढिगाणी येतील. आता त्यांचं एक तर त्यांचं बँकेचं लोन त्यांनी काढलं, ते क्लिनिक बिनिक ते काय असतं त्यांचं कुटुंब आहे. जसं तुमच्या या सगळ्या सो कॉल्ड ऑल आमदार खासदार ह्यांचं कुटुंब आहे ना, तसं त्यांचं पण कुटुंब आहे तुमच्या. मग त्या कुटुंबाची काळजी जसं तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेता त्यांची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे ना, गरजेचं आहे. तो त्यांचा त्यांची जबाबदारी त्याचं जपतील तुम्ही द्या ना. ते म्हणले आम्ही खाजगी सांगू शकतो का, गव्हर्नमेंट करत नाही, लोक मरायला लागले मरू द्या मग. पण एक तो दिवस लांब नाही, ह्यावेळेस ना ह्यांच्या अशा या हलगर्जीपणेमुळं आणि हे नॉन डिसायसिव्ह डिसिजनमुळं मला माहीत आहे ह्याच्यावरती सगळे म्हणणार की ह्यांना काही कळत नाही काय नाही. मला कळतं हे हित न विचार करतात आणि ह्याचा विचार करतात. मी हित न करतो विचार आणि भावनेंचा विचार करतो, मला काय पडली नाही असल हिंमत तर त्यांनी सगळ्यांनी येऊ द्या ना, समोरासमोर सांगू द्या ना.
काय चाललं आहे काय आणि किती दिवस चाललं. वी हॅव टू लिव्ह विथ करोना. ते काय एवढे व्हायरसेस आहेत त्यापैकी ते पण काळजी तर घेतली पाहिजे ना. उद्या तुमच्या म्हणजे ह्या सगळे नेते मंडळींचे याच्यात गॉड फॉरबिड कोणाला होऊ नये बाय हार्ट मी सांगतो. कोणाला म्हणजे कोणालाच नाही. एक्स वाय झेड कण गोर गरिबांपासून श्रीमंत जे पण श्रीमंत कोणाने गोर गरीब कसं ठरवणार तुम्ही. एखादा कलाकार असला तो त्याच्या कलेत तो श्रीमंत आहे. एखादा पैशांनी पैसे श्रीमंती मी मानत नाही तर असेल कशी कमवली त्यांनी त्याचं माहीत. पण कुठल्याही कुटुंबावरती असा आघात होऊ नये. काय करणार कधी भाष्य केलं आहे का कोणी नाही मला सांगा का कोणी साईड ट्रॅक करतात प्रत्येक दिवशी. वाय फेस इट ना. त्यातनं मार्ग काढा. संयुक्तिक विचार करून तुम्ही केलं नाही तर काय काय बोलणार. हाताच झालं खरंच. पण जर हे असंच चालत राहिलं तर सांगतो गॉड हेल्प हे सगळे जेवढे पुढारी फेडायचे ना गॉड हेल्प देत लोक देल गो फॉर द किल खलास करून टाकतील. तुमच्याकडनं अपेक्षा आहेत तुम्ही जर ते केलं नाही पूर्ण केलं नाही लाल बत्तीच्या मंत्री हे ते करा ना. हा मोठे हो तुम्ही त्याचबरोबर बाकीच्या ज्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवले त्यांचं त्यांच्या कारणावर व्हा. जावा प्रत्येक मतदारसंघाने विचारपूस करा या प्रत्येकांची काय लोकांचं मत आहे त्यांना कळेल. काय बोलणार आणि मला प्रश्न विचारायचे नाही जे बोललो मनापासून बोललो. आणि आज दसऱ्याच्या निमित्त मी बोललो का तर वेदना होतात म्हणून मी आज माझं कोणी दुश्मन नाही आणि त्या लायकीचं कोणी पण आहे असणार पण नाही. कारण की माझे विचाराची माझी तडजोड मी करत नाही. हां त्यांना काय करायचं असेल त्यांना होते मला विरोधक समज असतील मला काय घेणं पण टॉप ऑन रेडी स्टॅटिस्टिक्स अँड दिस ना ओकेच काय आपलं सर चला थँक्यू.